हराळा येथे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहामध्ये सहाय्यक प्राध्यापक संग्राम काळे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मयोजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहामध्ये हराळा तालुका शिराळा येथे क्षेत्रीय किसान गोष्टीअंतर्गत कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सहाय्यक प्राध्यापक संग्राम काळे यांनी भात पिकाच्या तंत्रज्ञानावर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अरविंद शिंदे व कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना पीएम किसान महा डीबीटी कृषी यांत्रिकीकरण भातवान भात पिकात ड्रम सीडरचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पार्वती नामदेव पाटील यांच्या भाताच्या SRT लागवड प्रयोगक्षेत्रावर शास्त्रज्ञ संग्राम काळे यांनी भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आरळा गावचे सरपंच बाळाबाई धामणकर, उपसरपंच राजेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप चव्हाण, विजय भाडगुळे, समाजसेविका हसीना मुल्ला, माजी सरपंच नेलोफर डांगे, मंदूरचे माजी सरपंच वसंत पाटील, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक एकनाथ भोसले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विकास बजबळकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती STN मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.